भीमनगर येथे राहणारा अठरा वर्षीय विकास शंकर गायकवाड याची त्याच्या घराच्या काही अंतरावर तीन अज्ञात आरोपींनी चाकूने निर्घृण हत्या केली सोमवारची ही घटना आहे डोक्यावर पोटात छातीवर चाकूने सपासप वार करून दुचाकीने हल्लेखोर पसार झाले या प्रकरणात डीसीपी मकानदार यांच्यासह सी पी पाटील आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसाराम चोरमले तात्काळ दाखल झाले पोलिसांनी आता बाबा हॉटेल ते मार्गाने असलेल्या व्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे सोमवारी रात्री शवविच्छेदन होऊ न शकल्यामुळे मंगळवारी दुपारी मृतक विकासचं शिवविच्छेदन करण्यात आलं यावेळी भीमनगरमधील नागरिकांनी तसंच त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी तेथे केली होती पोलिसांनी प्राथमिक तपास म्हणून जुन्या वादात वडाळी येथील तिघांना संशयित म्हणून रात्रीच ताब्यात घेतलं काही महिन्यांपूर्वी विकासवर असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता मात्र तेव्हा तो बचावला या प्रकरणाची विचारणा करण्याकरता पोलिसांनी इतर युवकांना ताब्यात घेतलं मात्र पोलिसांचा दुसरीकडे सुद्धा संशय जात असल्याने एक पथक दुसऱ्या दिशेनं का तपास कामाला लागला आहे नेमकी हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली याचा उलगडा मंगळवारी दुपारपर्यंत तरी होऊ शकला नाही गाडगेनगर पोलीसचे नेत गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसाराम चोरमले हे स्वतः रात्रीपासूनच शहरात तपासकामात लागल्याचं दिसून आलं विकासने नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती तो पुढील शिक्षणाकरता एका महाविद्यालयात प्रवेशसुद्धा घेणार होता अशी माहिती समोर आली आहे त्याच्या वडिलांचा आजाराने काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे त्याची आई मोलमजुरी करून लहान मुलगी आणि विकासच्या शिक्षणाकरता धडपड करत होती मात्र विकासचा खून झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेनं परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे